ओके स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाधान किसन राव दौड. मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. सध्या आम्ही महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे पोलीस प्रशिक्षण घेत आहोत. तुमच्या समोर येण्याचा मुख्य उद्देश असा की आमचे मित्र उद्धव ढवळे सर यांनी एक टेलिग्राम लिंक चालू केली होती आणि त्यांनी मला एक रिक्वेस्ट करून त्यांनी सांगितलं होतं की मी अशा प्रकारची लिंक चालू केली आहे, एक विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मग त्यांची मी ती लिंक बघितल्यानंतर मला असं कळलं की खरोखरच की यांनी जी चळवळ सुरू केली आहे किंवा जी लिंक सुरू केली आहे विद्यार्थ्यांसाठी ती खूप एक प्रेरणादायी असून त्यातून तुमच्यासारख्या किंवा जे याच्यानंतर सुद्धा तयारी करणारे विद्यार्थी आहे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी त्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे. सांगायचा उद्देश असा आहे की त्यांनी ज्या पद्धतीने कायद्याचे त्यात समाविष्ट केलेले काही घटक ते मी वाचल्यानंतर मला असं कळलं की जेव्हा मी तयारी करत होतो तेव्हा मला ते आढळून आले नव्हते कोणत्या एखाद्या बुकमध्ये. की सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही ते थोडं रेफर करा की त्याच्यातून असं होणार आहे की तुम्हाला जे महत्वाचे संदर्भ जे पाहिजे ते कोणत्या बुकमध्ये किंवा सापडणार नाही समजा ते तुम्हाला त्या टेलिग्राम लिंकद्वारे मिळू शकतं, त्यांच्या व्हिडिओद्वारे मिळू शकतं. आता महत्वाचा मुद्दा असा आहे की व्हिडिओ बनवण्यामाग माझा एकच उद्देश होता की मी जेव्हा निकाल लागला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात काही जाऊ शकलो नाही, गायडन्स करू शकलो नाही. की नेमकं भरपूर मुलांना चिंतेचा विषय असतो की प्री पास तर झालो मग मेनचा अभ्यास कसा करायचा. त्या उद्देशानं माझ्या मित्रांनी सांगितलं की एक व्हिडिओ बनवू, आपण सरांना सेंड करू आणि त्यांच्या चळवळीत आपण थोडासा सहभाग घेऊ. त्या विषयान्वये मी एक व्हिडिओ बनवत आहे. आता मेनची नेमकं तयारी करायची कशी हा महत्वाचा मुद्दा आहे. आता येणाऱ्या जुलै ऑगस्टमध्ये जी मेनची मुख्य परीक्षा आहे त्या अनुषंगानं सांगायचं म्हणलं तर प्री आता सर्व म्हणजे प्रीचं सेकंड की आलेली आहे, त्यातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळून गेले असेल की कट ऑफ कितीवर लागणार आहे कितीवर नाही, त्या अनुषंगाने सगळ्यांनी मेनची तयारी केलेली चालू केलेली असेल. आता पहिला पेपर जो असतो मराठी आणि इंग्लिश तो खूप महत्वाचा असतो. जर आपल्याला मेरिटमध्ये यायचं आहे मग तो पेपर राज्यसेवाचा असो किंवा पीएसआय असो किंवा एसटीआय असो, मराठी आणि इंग्लिश या विषयामध्ये जर मार्क्स पडले नाही तर आपण शक्यतो फायनल मेरिटमध्ये येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे मराठीचा अभ्यास करताना सर्वप्रथम असं करा की वाळंबे सर आणि आपलं बेसिक जे थोडे शब्दसंग्रह असतात 8वी ते 10वीपर्यंतच्या बुकमधले तेवढे आणि वाळंबे सर आणि एक के सागर किंवा त्या पद्धतीने एखादं पब्लिकेशनचं बुक घेऊन त्यातून शब्दसंग्रह व्यवस्थित करा. आणि मराठी हा विषय असा आहे की जेवढा आपण त्याचा अभ्यास करणार तेवढे आपल्याला मार्क्स मिळणार. सांगायचा उद्देश असा की मी जेव्हा वाळंबे सरांचं आणि के सागर पब्लिकेशनचं बुक रेफर केले होते आणि बेसिकमध्ये थोडे शब्दसंग्रह तर मला 60 पैकी 56 मार्क्स पडले होते. कारण की टॉपमध्ये येण्यासाठी किंवा पहिल्या 10, 20, 50 पोरांमध्ये येण्यासाठी महत्वाचा मुद्दा मराठी असतो आणि ती आपली मायबोली भाषा असते, त्यातून आपल्याला समजतं की आपण काय वाचलं आणि आपल्या लक्षात किती राहिलं. त्यामुळं मराठीचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा, वाळंबे सरांचं पुस्तक तोंडीपाठ करा आणि नंतरचा विषय राहिला इंग्लिश. इंग्लिश माझ्या अंदाजाने मला सुद्धा हार्ड जायची, मला ऍटलिस्ट फक्त 20 मार्क पडलेले. पण सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही चांगल्या पद्धतीने करा, पालन सुरेचं बुक चांगलं करा आणि सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे शब्दसंग्रहावर भर द्या. कारण की आपल्या ग्रामीण भागातून आलेल्या मुलांची काय असते, जशी आपली मराठी असते तशी आपली इंग्लिश नसते, त्यामुळे जशी आपल्याला मराठी भाषा कळते की या ठिकाणी शब्द कोणता येणार ते आपल्याला इंग्लिशमध्ये प्रॉपर कळत नसतं, त्यामुळे आपला बेस्ट मार्क चॉईस करायचा आणि शब्द संग्रहावर जास्त भर द्यायचा. इंग्लिशचे जर तुम्ही शब्दसंग्रह केले 30 पैकी 14-15 तरी शब्द 100% पेपरला आलेले असतात, त्या अनुषंगाने अभ्यास करायचा आणि इंग्लिशमध्ये ऍटलिस्ट 50 ते 60% पण मार्क्स पडले आणि मराठीमध्ये 80 ते 85% जर मार्क्स घेतले तर आपण 100% फायनल लिस्टमध्ये इनमध्ये असतो. हा झाला पहिला पेपर आणि त्याच्यानंतर महत्वाचा पेपर असतो तो मेन म्हणजे मुख्य परीक्षा दुसरा पेपर. त्यात 50 ते 55 प्रश्न हे लॉवर असतात कायद्यावर आणि सर्वात जास्त जे मेनची तयारी करतात त्यांना एवढीच भीती असते की आता प्रीचं पास झालो मग आता मेनचा अभ्यास कसा करायचा आणि लॉ आपल्यासाठी खूप नवीन असतात, प्रत्येक मुलांसाठी लॉ नवीन असतात. मित्रांनो फक्त घाबरायची नाही ही गोष्ट एवढी काही, लॉ एक नवीन असतं पण आपण जर त्यामध्ये शिरलो तर सगळ्यात सोपा विषय म्हणजे लॉ आहे. आज जसं तुम्ही जर मुंबई पोलीस ऍक्ट जर घेतला की 8-10 प्रश्न मुंबई पोलीस ऍक्टवर असतात, सगळ्यात सोपा तुम्ही जर 2 वेळेस मन लावून जर वाचला तर आउट ऑफ मार्क देणारे असा विषय येतो. कारण की मी जेव्हा लॉची तयारी करायचो तेव्हा मला 55 पैकी 46 मार्क्स लॉ मध्ये पडले होते. सांगण्याचा उद्देश हाच आहे की अवघड काहीच नाहीये, तुम्ही फक्त एक प्रॉपर बुक रेफरन्स करा. थोडेफार ते उद्धव सरांची जे चळवळ चालू टेलिग्रामवरती त्यांनी लिंक चालू केली आहे, त्यांचे जे व्हिडिओ आहे युट्यूबवर
परत त्या लिंकवर तेवढे व्हिडिओ बघा, जे तुम्हाला बुक्समध्ये मिळणार नाही ते त्या व्हिडिओमधून करू शकता. असं दोन्हीचा संदर्भ घेऊन तुम्ही व्यवस्थितपणे मेनचा अभ्यास सुरू करा. कारण की दिवस थोडे राहिलेले, आपले जनरल बुक्स तर झालेले असतात, जसे की राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, यात मार्क्स पडतात आपल्याला. पण जे न्यू सब्जेक्ट असतात, लॉ आता हा लॉ न्यू आहे, त्यामुळे त्याचा पुरेपूरा असा अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यातला एक मुख्य विषय म्हणजे मानवी हक्क, ते 20 ते 25 मार्काला विचारलेला असतो. मग त्याचा अभ्यास करताना तुम्ही योग्य म्हणजे एखादा संदर्भ, म्हणजे बाजारात पुस्तकं खूप उपलब्ध आहे. लॉचं सांगण्याचा उद्देश हा आहे की जसं आपलं मॅथ असतं की सगळ्या कन्सेप्ट सारखेच असतात, सगळे सूत्र सेम असतात, तसं लॉ आहे. कोणतं पण बुक घेतलं कलमा चेंज होणार नाही. आयपीसीच्या 511 कलमा आहे, ते 511 राहणार. सीआरपीसीच्या जेवढा आहे तेवढाच राहणार. फक्त काय, तुम्ही एक चॉईस करा, कोणतं पण एक चॉईस करा आणि काही व्हिडिओज बघा, काही ऑनलाईन बघा आणि त्यातून काय घ्यायचं आहे ते महत्वाचं आहे आणि तेवढं घ्या. स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाधान किसनराव दौड. मी 2016 एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. मी अमर परमेश्वर चढे. मी पण समाधानसोबत आता इथं एमपीएमध्ये हे करत आहे, ट्रेनिंग घेत आहे. त्याचप्रमाणे जसं समाधानने सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्या लॉबद्दल असो किंवा आपल्या लँग्वेजच्या पेपरबद्दल असो, तसंच अभ्यास करत राहा. तसंच मराठी आणि इंग्लिशमध्ये, मराठी ज्या वेळेस आपण करतो त्यावेळेस वाळंबे सरांचं पुस्तक तर मस्ट आहे. त्यासोबत एखादं असं एक पुस्तक घ्या ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त एक्झाम्पल पाठीमागचे असतील आणि पाठीमागचे क्वेश्चन पेपर असतील, जेणेकरून तुमचा स्कोर चांगला येईल. आणि मराठीचे क्वेश्चन जास्तीत जास्त रिपीट होतात, त्यामुळे त्याच्यावर फोकस करा. काही टॉपिक्स आहेत ते टॉपिक जास्तीत जास्त केले पाहिजे. जसं इंग्लिशमध्ये पाल अँड सुरीमध्ये जे पाहिलं आपण, तिकडे होकॅब आहे सेपरेट शेवटला, त्या होकॅबच फक्त जेवरस काढून घ्या. जेवरस काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून फक्त होकॅबलरीवर फोकस करता येईल. आणि जे नियम आहेत जे की ग्रामरचे, तुम्ही ते कोणत्याही पुस्तकातून करू शकता. जसं की शेख सर, एम जे शेख सरांचा युनिक अकॅडमी, किंवा तुम्ही पाल अँड सुरीमधले करू शकता, रेन अँड मार्टिनमधले करू शकता. पण जे होकॅब आहे जेवढी जास्तीत जास्त करता येईल तिथे पाल अँड सुरीमधली करायची, की किंवा जास्तीत एक्स्ट्रा करायचं असेल तर एस पी बक्षी म्हणून सरांचं पुस्तक आहे, त्याच्यामधून देखील केली तरी चालेल. ओके, लॉचा अभ्यास करताना प्रत्येकानं एक विचार म्हणजे बुद्धी आपलं ओपन उघड्या डोळ्याने केला तर जास्त फायदा ठरेल. जसं की लॉमध्ये ऍप्लिकेबल गोष्टी असतात, जसं की आपण दररोज जसं पाहतो की ह्या गोष्टी घडल्या तर त्यासाठी काय आपल्याला उपाययोजना केली पाहिजे, तर त्या गोष्टी जर लक्षात धरल्या आणि त्याच्यानुसार जर कलमं तुम्ही वाचले तर तुम्हाला ते कलमं वाचताना किंवा त्यात इंटरेस्ट निर्माण होईल आणि ते तुम्हाला योग्य रीतीनं समजायला उपयोगी पडेल. तसं तर मुख्य परीक्षेमध्ये जो दुसराच टॉपिक आहे पेपर नंबर 2, त्याच्यामध्ये भरपूर काही सब्जेक्ट ऍड केले, जसं इतिहास आहे, भूगोल आहे आणि दुसरं पॉलिटी आहे, आणि हे आहे लॉचे आहेत, ह्युमन म्हणजे एचआरडी आहे, म्हणजे आपण मानवी हक्क जी म्हणतो. मग तुम्हाला हे सगळं करत असताना जास्तीत जास्त फोकस कशावर करायचं, ज्याच्यामध्ये वेटेज जास्त आहे त्याला तुम्ही फोकस करू शकता. जसं लँग्वेजला तुम्ही फोकस करणार 50 आणि 30 मार्कासाठी, त्याचप्रमाणे इकडे लॉला फोकस करा. लॉमधून तुम्ही महत्वाचं तर मुंबई पोलीस ऍक्ट करा, जसे 10 ते 12 क्वेश्चन येतात आणि ते सोपे असतात, त्याप्रमाणे तुम्हाला ते कलमानुसार सोडायला सोपे जातील. आयपीसी करा, सीआरपीसी करा. पण आयपीसी करताना एकदम ठराविक जे कलमं करा, जे की इम्पॉर्टंट आहेत, जे तुम्हाला समजण्यासाठी उपयुक्त जशा आहेत त्या गोष्टींना. आणि जास्तीत जास्त मला असं वाटतं की तुम्ही काय केलं पाहिजे की जे उद्धव ढवळे सरांनी ज्या लिंक सुरू केल्या आता युट्यूबवरती नव भारत अभिनव भारत म्हणून, त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला एकदम त्याचं बॅकग्राऊंड, त्या लॉचं बॅकग्राऊंड काय होतं, ऍक्च्युली आता त्या लॉमध्ये काही नवीन अपडेट्स झालेले आहेत का, आणि त्या लॉमध्ये तुम्हाला एकदम गावाकडचे उदाहरणं देऊन देखील त्यांना ते एक्सप्लेन केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अतिशय ते फायदेशीर ठरतील. त्याचा आतापर्यंतचा फीडबॅक देखील मी पाहिला तर खूप चांगला आहे. मी स्वतः ते व्हिडिओ रेफर केले आता इथं. मला इथं देखील आपल्याला एमपीएमध्ये अभ्यास करावा लागतो तर त्या अभ्यासासाठी देखील ते उपयोगी ठरू शकतील अशा व्हिडिओ आहेत. आणि त्या व्हिडिओ तुम्ही जर पाहताल तर तुमच्या नक्कीच उपयोग येईल. प्रत्येकाला आपल्या घरी बसून ते लॉचा पूर्ण अभ्यास करतील अशा प्रकारच्या व्हिडिओ आहेत. त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने पहा एवढीच अपेक्षा.
मग चला मित्रांनो, शहरात न जाता सुद्धा तुम्ही तुमचे अधिकारी होण्याचे स्वप्न साकारू शकता आमच्या अभिनव नव भारत नावाच्या यूट्यूब चॅनलवरील सर्व लेक्चर्स पाहून. पण त्यासाठी पुढील लेक्चरचे अपडेट मिळण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आमचा चॅनल सबस्क्राईब करायला हवा आणि सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही दाबायला हवं व कमेंट लाईक आणि शेअर पण करा, जेणेकरून आपल्या गरजू बांधवांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली जाईल.